आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी शहरात 306 घरे उभारली जाणार, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांची माहिती. निपाणी शहरातल्या 306 नागरिकांना घर बांधून दिली जाणार आहेत, यासाठीचा निधी प्राप्त झाला आहे अशी माहिती नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी दिली आहे. ज्याच्याकडे जागा आहे पण घर बांधण्यासाठी पैसे नाहीत अशा नागरिकांना वाजपेयी नगर वस्ती योजना आणि राजीव गांधी हाऊसिंग कॉर्पोरेशन या माध्यमातून 306 घरं बांधली जाणार आहेत. 2,70,000 रुपयांचा निधी या घरकुलांना दिला जाणार आहे. पावसाळ्या अगोदर शहरातल्या रस्त्यांचंही काम सुरू केलं जाणार आहे. शॉपिंग मॉल, इनडोअर स्टेडियम यासाठी 30,65,00,000 निधीसाठी प्रस्ताव सादर केला आहे असंही नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर म्हणाले. यावेळी नगरसेवक रवी शिंदे, विलास पराडे, हनामी निर्मळे, विजय शेटके आणि अनिश मुल्ला, प्रसाद नुरुड आदी उपस्थित होते. मानकर न्यूज साठी निपाणीहून विश्वनाथ हलगे. कॅबिनेटला गेले गेले नाही, पाठवला, कॅबिनेटला पाठवून आलं. म्हणजे 2-3 दिवसातल्या गोष्टी, बेंगलोर दौऱ्याचा हा काय काय मंजुरी झाली. हे सोमवारपासून जीपीएस करून कामाला सुरुवात करतात. ते नाव 306 आले होते पेपर.